नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्व नवीच्या विद्यार्थ्यांचं आपल्या व्हिडिओ तासिकेमध्ये हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओ तासिकेमध्ये आपण आपले इतिहासाचे पाचवे प्रकरण ते म्हणजे शैक्षणिक वाटचाल याच्याबद्दल आपण अभ्यास करत होतो, याची आपण चर्चा करत होतो। आणि यापूर्वीच्या व्हिडिओ तासिकेमध्ये आपण वेगवेगळे आयोग जे की शिक्षणामध्ये अतिशय महत्त्वाचे आणि प्रभावी ठरलेले आहेत त्याची आपण चर्चा केलेली होती। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण आणि संशोधन याच्याबद्दलही आपण यापूर्वीच्या व्हिडिओ तासिकेमध्ये माहिती घेतलेली होती। तर आजच्या या व्हिडिओ तासिकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण शेतीच्या विकासात कृषी विद्यालयाचे योगदान याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी सुद्धा बऱ्याच वेळेस चर्चा केलेली होती की भारताची आज अर्थव्यवस्था जी आहे ते प्रामुख्याने शेती क्षेत्रावर अवलंबून आहे, किंवा भारताची आजही शेतीला भारताच्या अर्थव्यवस्थेच्या पाठीचा कणा म्हणून ओळखलं जातं, किंवा भारतामध्ये एवढी प्रचंड लोकसंख्या आहे, किंवा भारतामधले जास्तीत जास्त लोक हे शेती व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत आणि भारताच्या दरडोई उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा सर्वात जास्त वाटा असलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि अशा या शेती क्षेत्राला कृषी विद्यालयाच्या मार्फत कसं विकसित करता येईल, किंवा शेती क्षेत्राची कशी प्रगती करता येईल, किंवा शेतीच्या प्रगतीमध्ये कृषीच्या विकासामध्ये कृषी विद्यालयाची काय भूमिका आहे याची आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा शेतीच्या विकासामध्ये कृषी विद्यालयाची काय भूमिका आहे आपण याच्याबद्दल चर्चा करतो, त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येईल की कृषी विद्यालय किंवा महाविद्यालय यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। शेतीचा आज जो विकास झालेला आहे किंवा शेती क्षेत्राची आज जी प्रगती झालेली आहे ते केवळ आपल्याला कृषी विद्यालयामुळे कृषी महाविद्यालयामुळे झालेली पाहायला मिळते। तर त्याची काही कारण आहेत, तर त्याच्यामध्ये बघा, नंबर एक, कृषी विद्यालयामुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन, सर्वात महत्वाची गोष्ट। या कृषी महाविद्यालयामार्फत जे नवीन जे सुधारित बी बियाणे आहेत, खते आहेत, जे संशोधन आहे याच्याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं आणि मग आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न वाढवण्यासाठी कमी खर्चामध्ये कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल, मग त्याच्यासाठी कोणते सुधारित बियाणे वापरावे, त्यासाठी कोणते सुधारित खते वापरावे, कोणत्या रासायनिक फवारण्या, रासायनिक औषधे, या सर्वांचं मार्गदर्शन या कृषी महाविद्यालयामार्फत कृषी विद्यालयामार्फत हे शेतकऱ्यांना दिलं जातं आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना याचं खूप महत्वाचं मार्गदर्शन त्यांना मिळतं आणि याच्यातून त्यांना आपल्या शेतीचा विकास साध्य करता येतो आणि याचं सर्व श्रेय हे कृषी विद्यालय महाविद्यालयांना जातं। त्यानंतर दुसरं आहे, एका वर्षात एकाहून अधिक पीक घेण्याच्या पद्धती निर्माण केल्या। आता सर्वात महत्वाची भूमिका काय आहे कृषी विद्यालय महाविद्यालयाची, तर विद्यार्थी मित्रांनो, एका वर्षामध्ये एकापेक्षा जास्त पिकं कसं घेता येतील शेतकऱ्यांना याच्या नवनवीन संशोधन पद्धती त्यांनी निर्माण केल्या, असे बी बियाणे त्यांनी निर्माण केले की जेणेकरून एका वर्षामध्ये एकापेक्षा जास्त पीक शेतकऱ्यांना घेता येतील आणि त्याच्यातून उत्पन्न वाढवता येईल। मग अशा पद्धती निर्माण केल्यामुळे याच्यामध्ये शेतकऱ्यांना आणि त्यांचे उत्पन्न वाढीसाठी खूप महत्वाचं त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्याच्यातून त्यांना फायदा झालेला आहे आणि अशा पद्धतीने कृषी महाविद्यालय कृषी विद्यालयातून या पद्धती निर्माण केल्या, याचं संशोधन केलं गेलं आणि त्याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं गेलं। त्याच्यानंतर तिसरा आहे, भाजीपाला कडधान्य यांच्यावर संशोधन। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शेती क्षेत्रातील किंवा आपल्या दैनंदिन जीवनातील काही घटक खूप महत्वाचे आहेत, त्यामध्ये भाजीपाला आहे, कडधान्य आहे, तेलबिया आहे आणि या ज्या महत्वाचे घटक आहेत ज्याच्यातून शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून त्याचं उत्पन्न कसं वाढवता येईल, याच्यामध्ये सुधारणा कसं करता येईल, याच्यासाठी कृषी विद्यालय महाविद्यालयामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संशोधन केलं गेलं आणि ते आजही सुरू आहे आणि याच्यातून मग सुधारित कडधान्य किंवा त्याच्यावर प्रक्रिया किंवा तेलबिया असतील, त्याचबरोबर भाजीपाला असेल, या सर्वावर बद्दलचं मार्गदर्शन हे कृषी विद्यालय किंवा कृषी महाविद्यालय करत असतं, याच्यावर सतत संशोधन सुरू असतं, याच्यातून सुधारित एक नवीन पद्धती काही अवलंबल्या जातात, नवीन बी बियाणे अवलंबले जातात, भाजीपाल्यासाठी नवीन संशोधन तंत्रज्ञानाचा वापर, याच्याबद्दल शेतकऱ्यांना कृषी विद्यालय किंवा महाविद्यालय हे मार्गदर्शन करत असतं आणि याच्यातून निश्चितच आपल्या भाजीपाल्याची जी गरज आहे
ते पूर्ण होते, कडधान्याची जी गरज आहे ती पूर्ण होते, त्याचबरोबर तेल बियाचे होते आणि याच्यातून आपल्याला सुधारित बियाणे या कृषी महाविद्यालयाच्या संशोधन क्षेत्रातून आपल्याला पाहायला मिळतात किंवा मिळतात, मार्गदर्शन होतं। त्याच्यानंतर पुढचा आहे नंबर 4, दिल्ली येथे कृषी ग्रंथालयाची सुरुवात। विद्यार्थी मित्रांनो, भारतामधलं सर्वात मोठं आणि सुसज्ज असं कृषी ग्रंथालय दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलं। दिल्लीमधले जी काही कृषी मुख्यालय आहे त्या ठिकाणी आपल्याला हे ग्रंथालय पाहायला मिळतं। यामध्ये अद्ययावत हे ग्रंथालय, त्याचबरोबर सर्व कृषी क्षेत्राची माहिती असलेले ग्रंथ त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि भारतातलं जे सर्वात मोठं ग्रंथालय म्हणून ओळखलं जातं त्याची स्थापना जी आहे ती दिल्लीमध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर नंबर 5 आहे प्रयोगशाळा माती परीक्षणाची सुरुवात। विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळे प्रयोग हे कृषी महाविद्यालय विद्यालयामध्ये केले जातात जेणेकरून शेतकऱ्यांना अद्ययावत माहिती कसं देता येईल, त्याचबरोबर त्याला सुधारित बी बियाणे, खते, औषधे कसं वापरता येतील याच्याबद्दल सतत संशोधन केलं जातं। वेगवेगळ्या प्रयोगशाळा स्थापन केलेल्या आहेत आणि त्या प्रयोगशाळेमधून सतत प्रयोगातून काहीतरी सिद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू असतात। आणि माती परीक्षण असेल तर विद्यार्थी मित्रांनो, जे भारतामध्ये जी काही शेती क्षेत्र आहे किंवा लागवडीखाली जी जमीन आहे ते त्या जमिनीतली जी माती आहे ती एकसारखी नाही, एक समान नाही आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत, वेगवेगळ्या प्रकारची माती आपल्याला पाहायला मिळते। आणि मग कोणत्या मातीमध्ये माती परीक्षण करून कोणत्या मातीमध्ये कोणत्या प्रकारचं पीक चांगलं येऊ शकतं याच्याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम कृषी विद्यालय किंवा कृषी महाविद्यालय करत असतात। आणि याच्यातून ज्या पद्धतीनं जमीन आहे तशी लागवड जर केली किंवा त्या पद्धतीनं जर पीक आपण त्या जमिनीमध्ये घेतले तर आपल्याला कमी खर्चामध्ये कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पन्न मिळतं याच्याबद्दल माहिती ही कृषी विद्यालय महाविद्यालय शेतकऱ्यांना करत असतात। आणि याच्यासाठी माती परीक्षण खूप महत्वाचं आहे, माती परीक्षणातून या गोष्टी आपल्याला समजतात। त्यानंतर पुढचा आहे भारतात कृषी क्षेत्रातील संशोधनाला 1905 मध्ये सुरुवात झाली। भारतामध्ये शेती क्षेत्रामध्ये सुद्धा संशोधन गरजेचं आहे आणि संशोधनामुळे खूप प्रगती होऊ शकते किंवा ते खूप गरजेचे आहे या गोष्टीची जाणीव आणि जागृती शेतकऱ्यामध्ये लोकांमध्ये होत गेली आणि 1900 खऱ्या कृषी क्षेत्रातील संशोधनाला सुरुवात जी आहे ती भारतातील कृषी क्षेत्रातील संशोधनाला सुरुवात जी आहे ती 1905 पासून खरं सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि तिथपासून ते आजपर्यंत स्टेप प्रगती सुरूच आहे, संशोधन सुरू आहे, नवनवीन खतं बियाणे कसे शेतकऱ्यांना निर्माण शेतकऱ्यांसाठी निर्माण केले जाऊ शकतात याच्यासाठी संशोधन ते सुरूच आहे। त्यानंतर हे जे संशोधन आहे त्याला 1958 मध्ये विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला। 1958 मध्ये जे काही संशोधन आहे त्याला विद्यापीठीय दर्जा स्थापन झाला आणि कृषी विद्यापीठ निर्माण झाले। आणि या कृषी विद्यापीठातून कृषी क्षेत्रातील पदवी असतील किंवा एखादा डिप्लोमा डिग्री यासारखं शिक्षण त्याच्यातून दिलं जातं जेणेकरून कृषी क्षेत्राला सहाय्यभूत ठरणारे जे काही ज्ञान आहे ते विद्यार्थ्यांना दिलं जाईल। त्याचबरोबर याच्यातून नवनवीन संशोधन, नवीन सुधारित तंत्रज्ञान कसं वापरता येईल ते याच्यातून आपल्याला सतत आपण त्याच्यामध्ये प्रगती करत राहतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आज शेती विकासात कृषी विद्यालयाचे योगदान किंवा भूमिका याच्याबद्दल आपण आज या ठिकाणी चर्चा केलेली आहे। तर आपण या ठिकाणी थांबू, या पुढील भाग आपण पुढील तासिकेमध्ये अभ्यासू। धन्यवाद।